खाणे दिवाणे मध्ये मी अनुपा खूप खूप स्वागत करते. पाहुणे आले आहेत, जेवण झालं आहे, पण गोड नक्कीच खायला घातलं पाहिजे. आणि कधी तुम्ही फ्रूट ट्रॅव्हलचं नाव ऐकलंय? हो ऐकलंय ना. तशी कॉमन रेसिपी आहे ही, पण ही माझी स्पेशल रेसिपी आहे. म्हणून तुमच्या स्पेशल गेस्टसाठी माझी स्पेशल रेसिपी, क्विक फ्रूट ट्रायफल. तर माझ्याकडे क्विक फ्रूट ट्रायफलसाठी मी दोन प्रकारचे केक आणलेत, एक चॉकलेट स्पंज केक आणि एक व्हॅनिला स्पंज केक. तर त्याला आपण थोडंसं कापून घेऊया. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. ठीक आहे, तर चॉकलेट स्पंजचे तुकडे आपण आधी ह्याला बेसवर टाकूया थोडेसे. आता व्हॅनिला स्पॉन्ज केक कापून घेऊया. असे आपण तुकडे करून घेतले, ते देखील ह्या चॉकलेटवरती टाकूया. आता आपण ह्या कपमध्ये हे दोन्ही केक घातलेत आणि त्याच्यावरती शुगर सिरप म्हणजे साखरेचा पाक. आता एक एक करत फळं घालूया. सर्वात आधी आंबा, आंब्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि एक एक फळ चिरल्यावर ते केकच्या वरती असं टाकत जायचंय. माझ्याकडे आहेत डाळिंबाचे दाणे. आता घालूया थोडंसं सफरचंद, ते देखील असंच बारीक बारीक आपण कापून घ्यायचंय. एका पाइपिंग बॅगमध्ये मी एक अशी स्टार नॉझल घातली आहे आणि माझ्याकडे आहे व्हिप क्रीम. तर हे व्हिप क्रीम एका पाइपिंग बॅगमध्ये आपण घालूया. तर ह्या ग्लासमध्ये आता आपण क्रीम पाइप करूया. थोडंसं डिझाईन केलं की कसं बरं वाटतं ना. थोडेसे चॉकलेटचे तुकडे वरती घालायचे. क्विक फ्रूट ट्रायफल तयार आहे. झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा, 10 ते 15 मिनटं त्याला थंड होऊ द्यात आणि नंतर थंडगार सर्व्ह करा. क्विक अँड इझी फ्रूट ट्रायफल.